नमस्कार, मी मिलिंद अधिकारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेत आपण मला रामजी सकपाळ या भूमिकेतून बघितलं आणि आता आज आलोय मी तुमच्याशी थोडासा संवाद साधायला. म्हणजे मी शूटिंगच्या आदल्या दिवशी कास्ट झालो आणि त्यावेळेस मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची भूमिका, त्याच्या अगोदर मी काही फार वाचलेलं नसल्यामुळे त्यांच्याबद्दल रामजी सकपाळांबद्दल मला काहीही माहित नव्हतं. पण मला सांगण्यात आलं की तुम्ही रामजी सकपाळांची भूमिका करताय आंबेडकरांच्या वडिलांची. त्या माणसाबद्दल मला एकच वाक्य बोलावंसं वाटतं की सामान्यातला असामान्य माणूस म्हणजे सुभेदार रामजी सकपाळ. रूपभद्री हमारे हाथ से पानी पिएंगे तो इन्हें तकलीफ पहुंचे, हमारे छूने से इनका पानी जहर बन जाए, इन्हें पानी मत दो. पहले का ही महाराणा से दिग्दर्शन के लिए थी ते अजय मयेकर क्रिएटिव टीम सुरुवातीचे एक 8-10 दिवस तर आमच्या अपर्णा मॅडम सुद्धा म्हणजे जे आपण कथा लिहितात त्या सुद्धा आमच्या बरोबर होत्या. तर त्या सगळ्यांकडून मला ज्या पद्धतीने तो रोल समजावून सांगितला होता ते समजावून सांगत होते, पण मला कुठेतरी त्याचं जे काही प्रेशर येत होतं त्या प्रेशरमधून मला खरं तर हलकं करण्याचं काम या सगळ्या माझ्याबरोबरच्या क्वालिफिकेशन आणि या सगळ्या मी जिला कायम म्हणजे माझी खूप आवडती नटी म्हणत आलो मित्रो आणि ती आहेच माझी आणि कायम राहील ती चिन्मय करते. ती माझ्याबरोबर म्हणजे या सिरियलमध्ये ती माझ्या बायकोचा रोल करते. जेव्हा मला कळलं तेव्हा मला मला आलेलं एक वेगळं माणसाचे केले सोने पीडितांच्या जीव. पण हे सगळे सगळ्या मंडळींनी मला खूप म्हणजे मी असं म्हणेन की खूप जास्त त्यांच्यामुळे मी हे परफॉर्म करू शकलो. तर गुड्डूदांचा मिश्किल स्वभाव आणि काय म्हणतो आपण प्रसंगावधान राखून केलेला विनोद जी अख्खी टीमच म्हणजे लाईट्स वाले असतील कॅमेरा मी सगळ्याच मी कुठल्याही एका व्यक्तीबद्दल असं म्हणू शकत नाही की त्यांच्यामध्ये काहीतरी त्रुटी होती किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी कमी जास्त होतं, कारण की ते सगळे उत्तम होते म्हणूनच काम सगळं उत्तम करता आलं मला आणि ओव्हरऑल सगळ्या टीमला ह्याच एका गोष्टीसाठी. म्हणजे मला सतत ते या 6-3-4 महिने 6 महिन्याचा मला प्रवास झाला या सिरियलच्या माध्यमातून, त्यावेळेस मला हे सतत जाणवत होतं की यार आपण कुठेतरी कॅमेरा समोर येतो प्रेक्षकांना दिसतो आणि त्याच्यातून कुठेतरी आपल्याला प्रसिद्धी मिळते आपल्या कॅरेक्टरला आपल्याला प्रसिद्धी मिळते, पण ह्या सगळ्या लोकांना ती प्रसिद्धी मिळत नाही हे मला कुठेतरी मनाला जास्त प्रमाणात खाल्लं. म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा मी काम केलं आहे नाही असं नाही, पण जरी मी ते काम केलं असेल तरी इथे कसं झालं की सलग 6 महिने एक फॅमिली म्हणून काम करत होतो आणि त्या फॅमिलीत सतत वावरत असल्यामुळे सारखं वाटत होतं की अरे आपण फॅमिली म्हणतो पण ह्या बाकीच्या मेंबरशी कधी ओळखच होत नाही लोकांची. मी शूट केलेल्यांपैकी मला आवडलेल्या 2-4 प्रसंगांपैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की एखाद्या नटाला काम करत असताना सगळ्या पद्धतीचे एकाच कॅरेक्टरमध्ये काम करायला मिळणं हे सुद्धा कधी कधी भाग्याचं असतं. तर तसं माझं या सिरियलच्या बाबतीत किंवा या कॅरेक्टरच्या बाबतीत झालं की ह्याच्यात मला स्टंट्सही करायला मिळाले. म्हणजे एक आगीचा सिक्वेन्स आहे तुम्ही आग विझवतो तसाच एक सीन होता की ज्याच्यामध्ये मी पाणी म्हणजे मला वरून पाणी दिलं जातं आणि ते पाणी पिलं तर तो सीन जेव्हा शूट झाला की त्याचे जे अँगल्स वेगवेगळ्या अँगल्सने जेव्हा तो शूट होत होता तर ते करताना फार मजा येत होती. आणि असाच एक म्हणजे शूट झालेला की त्याचं शूटिंग मला त्याचं शूटिंगची प्रोसेस जी आवडली असं म्हणता येईल असा तो कोळशाच्या खाणीतला जो सीन झाला की ज्याच्यामध्ये ट्रॉली शॉट लावलाय तो ट्रॉली शॉट म्हणजे जेव्हा तो लागत होता तेव्हा मला त्याचा काही अंदाज नव्हता, पण ज्यावेळेस त्याची रिहर्सल करताना त्याची जी ट्रॉली फिरली आणि मग ते मी कसा दिसणार आहे स्वतःच स्वतःला मी व्हिज्युअलाइज करून घेतलं आणि ऍक्च्युअलमध्ये तसा मी दिसलो. बाकी अजून असे कुठले सीन म्हणायचे दुसऱ्यांचे वगैरे म्हणाल तर मला अमृतचे सगळे सीन आवडायचे. अमृतचे म्हणजे खूप म्हणजे अर्थातच सगळ्याच प्रेक्षकाने अमृतला डोक्याला घेतलं तर अमृतचे सगळे सीन मला खूप आवडायचे. चिन्मयताईच्या मरणाचा सीन मला खूप आवडला होता. आत्ता असं मला झालं की रामजी बाबा म्हटलं की आम्हाला फक्त मिलिंद अधिकारी दिसतात. म्हणजे मला एका कमेंटमध्ये कुणीतरी एका व्यक्तीने लिहिलं होतं की जसे तुकाराम म्हटलं की विष्णुपंत बागनीस वाटतात
अनेक वर्ष लोकांना वाटत आले, आजही अनेक लोकांकडे तुकाराम म्हणून विष्णुपंत पारमिसांचा फोटो आहे. जसं आम्हाला सर्व आंबेडकर प्रेमींच्या घरामध्ये आता जर कधी रामजींचा विषय निघाला, रामजींबद्दल काही बोललं गेलं तर ते तुमच्याबद्दल असेल, तो तुमचा चेहरा असेल. तर मला ह्या गोष्टीचा खरंच खूप अभिमान आहे. मला खूप बरं वाटतं आज की अशी भूमिका मला करायला मिळाली. मी खरंच स्वतःला वंदना समजतो आणि त्या प्रत्येक प्रेक्षकाचे शतशः आभार मानतो की त्यांनी मला एवढं प्रेम दिलं. आणि अर्थातच पुन्हा एकदा आमच्या अख्ख्या दशमी क्रिएशन्सचे स्टार प्रभावाचे की त्यांनी मला ही संधी दिली, त्यामुळे त्यांचे खूप 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 मनापासून आभार.